मला असं वाटतं की आज जो काही सकाळपासून तुमच्याकडनं सगळ्या चॅनलला जे काय बातम्या चालू आहेत की अभिजित पानसे आणि संजय राऊत यांची भेट झाली आणि मनसेच्या आणि शिवसेनेच्या युतीच्या बाबतीत काहीतरी मोठी घडामोड होती असं काही नाहीये. सगळ्यात पहिलं तर मी ते खोडतो. अभिजित पानसेंची माझं आता बोलणं झालेलं आहे. अभिजित पानसे मागील अनेक दिवसांपासून संजय राऊत यांना भेटले नव्हते. ते जेलमधनं आल्याच्या नंतर त्यांची भेटगाठ झाली नव्हती. सो ती त्यांची वैयक्तिक भेटगाठ होती आणि मला असं वाटतं जर युतीच्या बाबतीत बोलायचं असेल तर सन्माननीय साहेब बोलणारच आहेत ना. साहेबांनी सांगितलं ना मी या सगळ्यावर बोलीन. सो मला असं वाटतंय की काहीही चुकीच्या बातम्या ज्या न्यूज चॅनलवर चालू आहेत त्या अयोग्य आहेत. याच्या बाबतीत मी स्वतः अभिजित पानसेंशी बोललो. याच्या बाबतीत कुठलीही चर्चा झाली नाही. त्यांची वैयक्तिक स्वरूपाची भेट होती कारण अभिजित पानसे आणि संजय राऊत यांचे जुने संबंध आहेत. ठाकरे मूवी हा त्यांनी दोघांनी मिळून एकत्र केला होता तर हा संदर्भ आहे. मूवीच्या संदर्भात त्यांच्यात बैठक झाला होता. याचं पक्षाशी आणि युतीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणताय की का नाशिकला बॅनर लागले मुंबईला बॅनर लागले हे बघा एखाद दुसऱ्या कार्यकर्त्यांनी ती भूमिका मांडली याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या कार्यकर्त्यांची ती भूमिका आहे असं नाही. आम्हाला सन्माननीय राजसाहेबांना शिवसेनेकडून झालेला त्रास हा आम्ही आयुष्यात कधीही विसरणार नाही. आता याच्या बाबतीत योग्य तो निर्णय साहेब घेतील आणि साहेबांनी घेतलेला निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असेल. साहेब बोलले सोबत जायचं तर साहेबांनी दिलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. नाही एकटा चलो रे तर आम्ही साहेबांच्या पाठी खंबीर होऊन एकटे येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाऊ. अविनाशजी साहेब निर्णय घेतील त्या संदर्भात तुम्ही ठाम असाल बरोबर आहे पण एक कार्यकर्ता किंवा ठाणे जिल्ह्यातलं ज्या पद्धतीचं राजकारण आहे त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटतं का की एकूणच सर्वसामान्य ज्या पद्धतीनं वेगवेगळे पक्ष फुटत आहेत तर मराठी माणसाची एकजूट राहावी म्हणून मनसे आणि सेनेने एकत्र यावं. मला हे बघा याच्यासाठी सन्माननीय राजसाहेब आधी बोलले होते त्यावेळेला त्या लोकांनी आमचे सहा नगरसेवक पडले गरज नसताना आमचे सहा नगरसेवक पडले. हा हेतू पुरस्कृत आम्हाला दिलेला त्रास होता ना पक्षाला. अनेक वेळेला सन्माननीय राजसाहेब ज्या वेळेला चांगल्या भूमिका मांडतात त्यावेळेला हे विरोधात जातात आमच्या. माझं मत आहे की मराठी माणसाला चांगलं करायचं ना मराठी माणसाची मतं फुटू नये ना. तर आता मला वाटतंय की जे काय महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात घडलंय त्याच्यानंतर सर्वच मराठी माणूस एकवटलाय. जर आज तुम्ही सोशल मीडियावरचा ट्रेंड पाहाल किंवा लोकांच्या भूमिका ऐकाल घराघरात काय चाललंय तर पाहाल तर ऐकाल तर मला असं वाटतंय की लोक म्हणतात की आता राजसाहेबांना एकदा राज ठाकरेंना एकदा संधी द्यावी. सो संपूर्ण मराठी माणूस यावेळेला साहेबांच्या पाठी खंबीर उभा राहील. जो काय खेळ खंडोबा झालाय ज्या पद्धतीने पहिलं राष्ट्रवादी बरोबर शपथ नंतर मग शिंदे गटांबरोबर युती त्याच्यानंतर परत आता अजित पवार या सगळ्या गोष्टी आहेत. मी खरंच सांगतो महाराष्ट्रातली जनता ही खूप त्रस्त झालेली आहे. त्यांना हे सगळं पावत नाहीये आणि जर याच्यानंतर जर असंच चालत राहिलं तर निवडणूक आयोगाने आमच्या हाताला शाई न लावता चुना लावावा जेणेकरून चुना लाव असंही निवडणुकीनंतर चुना लागतोच तो आधीच चुना लावावा की आम्ही शाई नाही लावणार याच्या पुढे मतदारांच्या हाताला चुना लावू म्हणून. अविनाशजी एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीही होत आहे कुठलाही कुठल्या ठिकाणी जात आहे म्हणजे पक्षाची किंवा विचारांची कुठली बांधिलकी न ठेवता जी काही तोडफोड होते त्यात मनसे सेना युती ही अशक्य आहे का एकदमच. मला असं वाटतंय की आपण थोडासा धीर धरला पाहिजे सगळ्यांनीच कारण राजसाहेबांचा जो काही मेळावा आहे तो पुढच्या आठवड्यात वगैरे होईल. त्या मेळाव्यात सविस्तर साहेब बोलतील आणि जेवढी काळजी तुम्हाला आहे मराठी मताची किंवा मराठी माणसांची तेवढी राजसाहेबांना पण आहे. राजसाहेबांना पण ती कळकळ आहे की सर्व मराठी माणसं एकत्र राहिली पाहिजे. सो मला असं वाटतं की आपण थोडा साहेबांना वेळ दिला पाहिजे भूमिका मांडायला आणि त्या भूमिकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रासमोर हा जो काही प्रश्न आहे तो कायमस्वरूपी निकाली लागेल. भाजप जसं बेरदेचं राजकारण करतंय तसं सेना मनसे करायला का कर हरकत नाही. अहो एवढं घाणेरडं बेरजेचं राजकारण मनसे नाही करू शकणार. हो एक कोण कोणाबरोबर नांदतय कोणाचं लग्न कोणाबरोबर जातंय कोण कोणाबरोबर पळून गेलंय काही कोणाला करत नाही याचा ठाण पत्ता नाही. अहो तुम्हाला असं वाटतंय लोकांना याचा फरक पडत नाही. प्रचंड लोक कंटाळलेत या सगळ्याला आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राची बदनामी होते तुम्हाला मी सांगतो त्याच्यानंतर एकही निवडणूक नाही झालीये. यांनी एखादी निवडणूक आता लावावी यांना कळेल की लोक काय विरोधात यांच्या मतदान करतील. सो आता लोक संधीची वाट बघतायत आणि मला वाटतं यांनी निवडणूक लावावी लोकांना संधी द्यावी लोक यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाहीत. अहो पण ते विकासासाठी गेले आहेत ना ते म्हणतात आम्ही विकासासाठी गेले महाराष्ट्राचा विकास करणार आहोत. बरोबर महाराष्ट्राचा नाही हो राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष या तिघांचा विकास होत आहे. महाराष्ट्रातला कसला विकास कुठल्या विकासावर या लोकांनी चर्चा केली. अहो या सगळ्यांना खरी तर लाज वाटली पाहिजे. त्या समृद्धी महामार्गावर एवढा मोठा अपघात झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे महाराष्ट्रासमोर काय सादर करतायत कसला विकास हा.
और रोज ऍक्सिडेंट होतात, रोज लोक ऍक्सिडेंट मध्ये मरतात, त्यांना काहीही फरक पडत नाहीये. कुठली विकासाची विकास योजनेची ब्लूप्रिंट एकदा आम्हाला दाखवावी. नक्की विकास अजित पवारांचा झाला, एकनाथ शिंदेचा झाला की देवेंद्रजींचा झाला हे त्यांनी स्पष्ट करावं. महाराष्ट्राचा विकास झालेला आम्हाला कुठेही दिसत नाही. यांच्याकडे महाराष्ट्राच्या भविष्याची कुठलीही प्लॅनिंग दिसत नाही, काही अपकमिंग मोठा प्रोजेक्ट दिसत नाही. त्यामुळे आमच्या असलेल्या नोकऱ्या चालल्यात, आमच्या असलेली कामं, असलेल्या येणाऱ्या कंपन्या या महाराष्ट्राच्या बाहेर चाललेल्या आहेत. इथे कुठेही महाराष्ट्राचं भलं नाही. भलं तीन लोकांचं झालं, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस.